दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडूनही तयारी सुरू झाली आहे. बीकेसी मैदानावर तयारीला वेग आलाय. शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा येथील बीकेसी मैदानावर बुधवारी होणार आहे, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. याच दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, पाहूया. नक्कीच आपण पाहिलं तर दसरा मेळावा कोणाचा होणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष केंद्रित झालं होतं. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा ऐतिहासिक असा जो दसरा मेळावा आपल्याला साजरा होताना पाहायला मिळणार. आपण सध्या आहोत बांद्रा येथील बीकेसी मध्ये, ज्या ठिकाणी शिंदे गटाचा जो दसरा मेळावा आहे अतिशय जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार. आपण पाहिलं तर समोर जी जनता येणार आहे त्या जनतेसाठी 1 लाख खुर्च्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यातच आपण पाहिलं तर या दसरा मेळाव्याला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा सुद्धा तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातच ज्या दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते असतील किंवा काही जनता असतील ते जे वाहनं घेऊन येतील त्या वाहनांना पार्किंगसाठी सुद्धा अतिशय उत्तमरित्या इथे पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपण पाहू शकतो जो शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार होता त्यासाठी दोन्ही गटांकडून तर्कवितर्क लावले जात होते. त्यातच पाहिलं तर उच्च न्यायालयाने जो उद्धव ठाकरे गटाला आहे पारंपरिकरित्या जो दसरा मेळाव्यासाठी जी परवानगी दिली आहे त्यातच पाहिलं तर आपण दोन्ही गटाचा दसरा मेळावा आहे उद्या होणार आहे. मात्र दोन्ही गटांमध्ये उद्या काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात दोन्ही गटांसाठी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी वाघमारेचा अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.